सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दक्षता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। 31 नोव्हेंबरला हा सप्ताह साजरा करण्यात येणार असून लाच मागितल्यास कुठे व कशी तक्रार द्यायची याविषयी जनजागृती व्हावी यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। याबद्दलची अधिक माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी दिलेली आहे। मी सुजय घाटगे, पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो सातारा। या सप्ताहाच्या निमित्ताने दरवर्षी आम्ही हा जनजागृती सप्ताह साजरा करतो। केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार सरदार जय पटेलांच्या जयंतीच्या कालावधीमध्ये हा सप्ताह साजरा करण्यात येतो। यावर्षी तो 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या दरम्यान आम्ही साजरा करत आहोत। ॲक्च्युली भ्रष्टाचार निर्मूलन ही संकल्पना त्या पाठीमागे असली, आम्ही वर्षभर त्यासाठी काम करत असलो, तरी नेमकं आम्ही काम काय करतो किंवा आमच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग काय आहेत किंवा लोकांचं नेमकं आमच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि त्यांची लोकांची या सगळ्या चळवळीमध्ये नेमकी काय भूमिका आहे, या दृष्टीने या 7 दिवसांमध्ये आम्ही विविध मार्गाने लोकांशी संपर्क करून त्यांच्याशी चर्चा संवाद साधतो, आमच्या कार्यप्रणालीची माहिती देतो, आमच्यापर्यंत पोहोचण्याची काही जी साधनं आहेत ती त्याबद्दल माहिती देतो। त्या अनुषंगाने यावर्षी आम्ही विविध शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनाही या कार्याची माहिती दिली आणि त्यांनाही या आमच्या चळवळीचा लाच घेऊ नका, लाच देऊ नका या चळवळीचा प्रसार करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे। त्या व्यतिरिक्त आम्ही विविध गावांमध्ये जाऊन कॉर्नर मीटिंग, ग्रामसभा या माध्यमातून लोकांशी संपर्क साधलेला आहे। त्याशिवाय गर्दीच्या ठिकाणी बॅनर्स, कटआउट पोस्टर, पॉम्पलेट्स वाटप करून विविध शासकीय कार्यालयांच्या बाहेर आमच्या माहितीपत्रकाची भित्तीपत्रकं चिटकवून त्या पद्धतीने आम्ही प्रसार करत आहोत। त्या व्यतिरिक्त या कालावधीमध्ये यावर्षी एकूण सातारा लाचलुचपत विभागाकडून 2 यशस्वी ट्रॅप करण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीने एक लोकांपर्यंत संपर्क साधणे, लोकांच्यापर्यंत आमची माहिती पोचवणे आणि आमच्यापर्यंत पोचण्याचे मार्ग लोकांपर्यंत जाणे आणि एकंदर सगळ्याच या चळवळीमध्ये लोकांचा सहभाग वाढवून आपल्याला एक आपलं एक उद्दिष्ट आहे की भ्रष्टाचार निर्मूलन या दिशेने एक आपण जाण्यासाठी प्रयत्न करत आहोत। टोटल एकंदरीत आपल्या किती कारवाई झाली यावर्षी? सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आज तारखेपर्यंत एकूण 16 यशस्वी सापळा कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामध्ये वर्ग 1 एक अधिकारी आहे, वर्ग 2 एक अधिकारी आहे आणि इतर एक वर्ग 3 व काही खाजगी इसम आहेत। आणि यावर्षी सातारा जिल्ह्यामध्ये एकूण शिक्षा होण्याचं जे संख्या आहे ती 2 आरोपींना लाच प्रकरणामध्ये यावर्षी न्यायालयाकडून शिक्षा होण्यात आली। गेल्या वर्षी 2 आरोपींना शिक्षा झालेली होती। महिलांचं प्रमाण एकूण सापळा कारवाईमध्ये यावर्षी 1 महिला आहे, साधारण 1-2 महिलांचं प्रमाण दरवर्षीच्या सापळा कारवाईमध्ये आहे। नेमकं लाच म्हणजे साहेब काय? लाच म्हणजे असं आहे की कोणताही लोकसेवक या सदराखाली कायद्यामध्ये त्याची व्याख्या आहे की सर्व प्रकारचे शासकीय नोकर, निमशासकीय नोकर किंवा ज्या संस्थेला सरकारकडून मदत देण्यात येते अशा संस्थेत काम करणारे जे कर्मचारी अधिकारी असतील, ते कंत्राटी काम करणारे कर्मचारी असतील किंवा अनुदानित शाळांमधले कर्मचारी अधिकारी असतील किंवा एखादा सरकारी काम एखाद्या व्यक्तीवर तात्पुरत्या कारणाकरता सोपवले जे काम करते ती व्यक्ती असेल किंवा एखादा खाजगी इसमसुद्धा जर सरकारी काम करण्यासाठी कोणाकडून तरी प्रभाव पाडून मी काम करून देतो किंवा आपण ज्याला नेहमीच्या भाषेत एजंट म्हणतो अशा प्रकारचे असतील या सगळ्यांच्यावर आपल्याला लाच स्वीकारताना कारवाई करता येईल। नेमकं लाच देणारा आरोपी का घेणारा? आता लाच घेणारा जेवढा यामध्ये दोषी असतो तेवढाच लाच देणारा सुद्धा दोषी आहे, कारण कायद्यामध्ये दोघांसाठी एकाच कलमाखाली आणि तेवढीच शिक्षा नमूद आहे। नागरिकांनी समोर येण्यासाठी काय आव्हान कराल तुम्ही? नागरिकांनी आता लाच स्वतः तर एक देऊ नये, लाच म्हणजे नागरिकांनी स्वतः लाच नाही दिली तरी किमान आपण एक अर्धा क्राईम कमी करू शकतो आणि लाच कोणी घेत असेल असे काय माहिती असेल त्या संदर्भात किंवा आसपासच्या लोकांना आपण जास्तीत जास्त एक जागृत करावं किंवा लाच तुम्हाला जर कोणी मागत असेल तर असं असं आहे, एक अँटी करप्शन विभाग आहे या ठिकाणी, त्याची हेल्पलाईन 10-64 हा क्रमांक आहे, लँडलाईन क्रमांक हा आहे की या मार्गाने तुम्ही जाऊ शकता। थँक्यू सर। बरं हो बरं।